फोन लावून दिला नंतर त्या इथं तेव्हा लावलं मी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला इथल्या कुठल्या तरी खोलीत आहे आणि तुम्ही त्या खोलीला आत मध्ये लॉक करताय. बरोबर नाही तुमचं असं कसं तुम्ही अंधाधुंदी आपल्याला आम्ही शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना अशा पद्धतीने एक मिनिट तुम्ही म्हणताय त्यानं चावा घेतला ज्याला तो चावलेला आहे कुणाला चावलाय त्याची जखम दाखवा मला. तो चावलाय ना चावलेला तर दिसणार फास्ट त्या लोक देत होते असं त्यांनी सांगितलं. सस्पेंशन बिलकुल मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला कुठे ठेवलं तुला हे मला अजिबात चालणार नाही. हे आम्ही सहन उल्हास राव तुम्ही आमच्याशी एवढं खोटं असेल ही कुठली पद्धत झाली विचारलं. शेतकऱ्याला न्याय देण्याच्या करता आम्ही येतो आणि तुम्ही शेतकऱ्याच्या बद्दलची खरी माहिती आम्हाला देत नाही. तुमच्याशी बोलतो हे दोन दोन विरोधी पक्ष नेते आले आम्ही धडधडीत खोटे लोकप्रतिनिधी त्याला भेटू द्या ना आम्ही काय त्याला मारणार आहे का. फिर्याद घेणाऱ्याला बोलवा दुसरी दोस्ती फिर्याद आमदार परिचारकाला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि शेतकऱ्याला मारत आणता तुम्ही असं नाही. आता इथे एवढ्या मोठ्या लोकांच्या खोटं बोलला तुम्ही. बरोबर नाही मी आता फिर्याद घ्या बातमी असं सांगितलं. माणूस मधी जाऊ दिला गेले बाहेर काढून आणलं आणि हो का आम्ही काही प्रेशर आणायला तुमच्यावर आणू नाही. मी द्यायला पाहिजे मी शेतकरी आहे. तुम्ही कुणाला घाबरायचं काही कारण नाही. जे खरं असेल ते सांगा कुणाच्याही दबावाला अजिबात बरी पडू नका. घाबरायची काही गरज नाही. पायावर डाग बघा किती खूपपर्यंत रक्ताचे पडले पॅन्टीवर. ऐकून ठाणे देणं दे रे तुम्ही. आता तुम्ही म्हणताय थोडं तर लागलं एवढे एवढे पडू शकत नाही. का बघा मधून फाटले चावायला दात तर आहे का त्याला. हे चावायला दात आहे का त्या माणसाला. बघा चावायला चावलं म्हणायला खोटं मारले राहायचं. तुमचं वय किती हो. सावायचं का दात तर आहे का त्याला. किती खोटं बोलाने. सचिन म्हणत होते की कांद्याची शेती करता म्हणून तर टीव्हीला दाखवतात. विचारायचं सांगितलं की पांडुरंग फुटकर असे म्हटले टीव्हीला दाखवतात की कांद्याची शेती करतात ते खरं आहे का. परवानगी मागितली नुकसान भरलं आम्ही कशाला करणार काय शेती. मला पाठीमागे आमचा महाराष्ट्र उभा आहे स्वतःची बरोबर नाही. एवढं मोठं बोलायला तुम्ही मोबाईल बंद ठेवला असता मध्ये त्यांना दाम साहेब रामच्या समोर.